महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते. तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईच्या डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराचे प्रकरण अतिशय गंभीर आणि संवेदनशील असून यावर गृह विभाग आणि पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मांडले. याच दरम्यान फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या विषयावर सुद्धा आपले मत स्पष्ट केले. डोंबिवलीची घटना ही अतिशय शॉकिंग आहे, अतिशय धक्कादायक आहे आणि अशा प्रकारची घटना उघडकीस आल्यानंतर निश्चित राज्यामध्ये एक भयाचं वातावरण तयार झालेलं आहे. सातत्याने या वाढत्या घटना या चिंताजनक आहेत. मला असं वाटतं की सरकारने, गृहमंत्रालयाने आणि पोलिसांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि डोंबिवलीसारखा भाग जो साधारणपणे एक शांत भाग समजला जातो अशा भागात ही घटना होणं हे देखील मला असं वाटतं की अतिशय धक्कादायक अशा प्रकारचं आहे. त्यामुळे सरकारने याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालावं आणि विशेष एफर्ट्स घेतले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो काही अध्यादेश आहे हा पहिल्यांदा ज्या स्वरूपात पाठवला होता त्या स्वरूपामध्ये तो जर मंजूर झाला असता तरीही कोर्टातनं त्याच्यावर स्थगिती आली असती, म्हणून राज्यपालांनी ते सरकारच्या लक्षात आणून दिलं. सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला, त्याच्यानंतरची माहिती आत्ता माझ्याकडे नाही आहे. आपल्या माहितीकरता एक तर इम्पेरिकल डेटा नाही, तो सेन्सस डेटा आहे. इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात मागच्या CM समोरच्या बैठकीतच खुलासा झालेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचा अध्यादेश सरकारने काढला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने वेळ मागितलेली नाही, राज्य सरकारने 4 आठवड्याची वेळ मागून घेतली आहे. त्यामुळे कृपया तुमची माहिती सुधारित करा. वीज वितरणाच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला मदत करावी असं आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केंद्राला केलं आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे अशी मागणी भाजप अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केली. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वाच्या सर्व प्रतिनिधींचं शिष्टमंडळ आणि आम्ही आवर्जून त्यांच्यासमोर विषय मांडला की या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. कापसं कपशीचं नुकसान झालं आहे, सोयाबीनचं नुकसान झालं आहे, फळभाज्यांचं नुकसान तर आहेच, पण शिवाय जे बागायती आहे संत्रा आणि मोसंबी याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. अमरावतीतील वलगाव पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या 50 वर्षीय आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. मृतक आरोपीचे नाव अरुण बाबाराव जवंजाळ असून बलात्कार प्रकरणी त्याला दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुंबईच्या खार भागामध्ये नूतन विला या 8 मजली इमारतीला गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे एका 40 वर्षीय महिलेचा श्वास गुदमरल्यामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाम 7 बजे हमको मेसेज मिला, इमिजिएट हमारे अधिकारी और जवानों को इधर आके रिस्पॉन्स करके पब्लिक द्वारा उसको मालूम हो गया कि लोग फंस गए, इसलिए वो रेस्क्यू ऑपरेशन चालू किया. स्नॉर्केल से बाहर गैलरी से वो लोगों को बचाया और कुछ पैसेज में फंस गए थे उसको भी बचा के ऊपर हॉस्पिटल में. राज्यातील सिनेमागृह नाट्यगृह लवकरच सुरू करण्यात यावी याबाबत सिनेमागृह चालक मालक संघटनेसोबत संजय राऊत यांची चर्चा झाली. संघटनेची ही मागणी आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पोहोचवून सिनेमा नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी मागणार असल्याचं राऊत यांनी सांगितले आहे. नाटकाचे थिएटर्स म्हणजे नाट्यगृह सिनेमागृहसुद्धा आता सुरू व्हावे. लोकल सुरू झालेले आहेत, रेस्टॉरंट सुरू झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर थिएटर्स सुरू झालेले आहेत. तर सरकार सांगेल त्या नियमांचं पालन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विचार करावा अशी आमची त्यांच्याकडे विनंती राहील. या सगळ्या जे प्रमुख थिएटर्स आहेत म्हणजे मग PVR असेल, सिनोपोलिस असेल, आयनॉक्स, हे सगळे लोक काल आम्ही एकत्र बसलो होतो
आणि मी त्यांना सांगितलं की आपण सगळे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू आणि आपण काय करू शकतो, कारण 2 वर्ष बंद आहे, हजारो लाखो लोकांचा रोजगार त्याच्यामध्ये अडकलेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्र हे फिल्म उद्योगाचं जनक आहे आणि इथे सगळं ठप्प झाल्यामुळे अनेक मोठे मोठे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, टेक्निशियन्स, त्यानंतर थिएटरमध्ये काम करणारे लोक, या सगळ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. फार मोठं भांडवल त्यात अडकलेलं आहे आणि या सगळ्याचा विचार माननीय मुख्यमंत्री गांभीर्याने करतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून या सगळ्यांना घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्याकडे जाईन आणि जी वेदना आहे यांची ती आपण मांडू, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. बोरिवलीतील भाजप कार्यालयात एका महिलेसोबत विनयभंग प्रकरणी आरोपी भाजप महिला कार्यकर्त्यांना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अजंता यादव यांनी बोरिवली पोलीस स्थानकात भेट देऊन निवेदन दिले आहे. आम्हाला असं सांगायचं आहे की एक महिला जर एक महिलाकडे जात आहे आपली न्याय घ्यायला, कारण तिच्यावर त्याच बीजेपीचे कार्यालयामध्ये बीजेपीचे एक ब्लॉक अध्यक्ष प्रतीक म्हणून जे कल्प्रेट आहे त्यांना तिच्यावर विनयभंग केला आहे आणि त्यामुळे महिलांनी जाऊन आपली जे आक्षेप झालेला आहे, तिच्यावर जे अत्याचार झालेला आहे ते सांगण्यासाठी जर एक नगरसेविकाच्या ऑफिसमध्ये झालेली घटना आहे आणि त्या नगरसेविकाच्या ऑफिसमध्ये जर जाऊन तिने आपली जे प्रॉब्लेम्स आहे ते सांगितलं तर नगरसेविकांनी परत तिला मारहाण केलं, याच्यावर आम्हाला आक्षेप आहे. एक महिलाकडे संरक्षण नाही घेणार तर कुठे जाणार? जर बीजेपीची महिला ऑफिसमध्ये जिथे महिला नगरसेविका बसतात तिथे जर एक महिलाला अन्याय होत असेल, तिथे जर तिच्यावर मारण होत असेल तर हे चुकीची बाब आहे आणि हे जे पिक्चर आहे बीजेपीचं हे तुमच्या समोर आलं पाहिजे. पुणे रेल्वे व बस स्थानक नजीक असलेल्या 35 फूट जाहिरात फालकावरून एका मनोरुग्णाने उडी मारली असून तो गंभीर जखमी झाला आहे. अग्निशमन दलातील जवानांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती न लागता त्याने खाली उडी टाकली. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा येथे बांधण्यात आलेल्या 21 घराची विमुक्त भटक्या जाती जमाती कल्याण समितीने पाहणी केली. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून त्या ठिकाणी 20 घरं जो समाजाला त्या ठिकाणी दिलेले आहेत, पण ती जेव्हा आम्ही घरं बघितली ती देऊन न दिल्यासाठी त्या घराची परिस्थिती फार वाईट आहे. ज्या आत्ताच त्या ज्या विटा आहेत त्या विटांना आत्ताच तडे गेले आणि जेव्हा पाणी करताना आमच्या लक्षात असाल त्या घराला फाउंडेशन असेल एक फक्त 2 फुटाचं, त्याच्यावरती एक स्टीलचे रिंग फिरवले आणि त्याच्यावरती ते वीट बांधकाम केले. वीट बांधकामाच्या वरती स्लॅब टाकले, स्लॅब टाकला असेल किती 1.5 इंचाचा स्लॅब असेल, त्याच्यामध्ये तो स्लॅब ह्या पावसामध्ये पूर्ण लिकेज. बुवाबाजी आणि महिलेवर अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा प्रकरणात अजून कोणती महिला फसली असेल तर तिने न घाबरता पोलिसांकडे घेऊन तक्रार करावी असे निवेदन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. आपल्याला आता दिनांक 27 सप्टेंबरपर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. ज्या पद्धतीची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार फिर्यादीवरती झालेला आहे त्याच्या अनुषंगाने विटनेसेसचे स्टेटमेंट्स घेणे आणि या गुन्ह्यामध्ये कोणाकोणाचा एक त्यात सहभाग आहे त्याची पडताळणी करण्याचं काम आत्ता सुरू आहे. याच संशयित आरोपितांच्या विरुद्ध 2 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या तक्रारींचं प्राथमिक तपासणी सुरू होऊन आपण पुढील योग्य ती कारवाई करणार आहोत. अनेक पत्रकार बांधवांकडून किंवा अनेक लोकांकडून अशी माहिती मिळत आहे की काही लोक त्यांना अप्रोच करत आहेत की आमची तक्रार आहे परंतु आम्हाला फिर्याद देण्याची भीती वाटते किंवा ते कम्फर्टेबल नाही आहे. सो अशा सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी अन्याय सहन करू नये. त्यांना जर कोणत्याही पद्धतीची फसवणूक किंवा कोणत्याही पद्धतीची भीती दाखवून त्यांच्यावरती अन्याय झालेला असेल तर आपण आपल्या आपापल्या पोलीस स्टेशन्सना इमिजिएटली त्याची तक्रार द्यावी.
ते दखलपात्र गुन्हे असतील तर पोलीस ते इमिजिएटली दाखल करून त्याचा तपास करतील आणि आपल्याला पुढील कायदेशीर कारवाई करता येऊ शकेल. त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता, कुठलाही चिंतू न बाळगता आपण कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करावे. नदी ओलांडताना बैलगाडीसह एक मुलगा वाहून गेल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली आहे. आसना नदीत सध्या प्रवाह जोरदार आहे, त्यामुळे ही घटना घडली. पिंपळगाव महादेव अर्धापूर तालुक्यातलं गाव आहे. त्या गावातला एक 15 वर्षाचा मुलगा सुदर्शन झुंझारे हा बैलगाडी घेऊन शेतामधून घराकडे जात होता. तर 3:30-4 दरम्यान तो बैलगाडीसहित वाहून गेला. आपल्याला आता बैलगाडी त्याचे 2 बैल ते मृतावस्थेमध्ये आपल्याला सापडलेले आहेत, परंतु मुलगा जो होता तो त्याची काही आपल्याला म्हणजे तो सापडलेला नाही आणि त्याच्या आईवडिलांनी सांगितलं त्यानुसार त्याला पोहता येत नसल्यामुळे तो आता जिवंत आपण दुर्दैवानं माहीत नाही म्हणजे जिवंत आहे किंवा नाही. तर तिथपासून आपण पाहत आलो परंतु काही सापडला नाही. तर तेच आपण इथं कुठे अडकून आला तर तेच त्याच्या शोधासाठी आपण इथं थांबलेलो आहोत. आजच्या दिवशी पिंपळगाव महादेव होते आमच्या शेतगड्याचा मुलगा शेतातून घरी परतत असताना अचानकपणे नदी पात्रात असतानाच वरच्या भागामध्ये कामठा मालेगाव या भागामध्ये ढगफुटी अचानक झाल्यामुळे अचानक आलेल्या पाण्यामध्ये तो आमच्या 2 बैल आणि गाडीसहित वाहून गेला. त्याच्यामध्ये नंतर थोड्या वेळाने बैल आणि गाडी बैल मृतावस्थेत सापडले, पण मुलाचा अद्यापपर्यंत पत्ता लागलेला नाही. तरी शासनाने त्या मृत व्यक्तीला लवकरात लवकर आर्थिक मदत पोहोचावी याची काळजी घेऊ. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनावश्यकपणे 30-40 कोटी रुपये खर्च केल्याप्रकरणी चौकशीला शासनाने स्थगिती दिल्याच्या विरोधात तक्रारदारांनी सर्वोच्च न्यायालयात न्याय मागणार असल्याचे सांगितले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विविध गैरप्रकाराबाबत आम्ही स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने सहकार खात्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमून जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी चालू झाली होती. मात्र आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, चौकशीस पूर्ण सहकार्य करू असे म्हणणाऱ्यांनी मुंबईमध्ये 4 दिवस तळ ठोकून या चौकशी स्थगिती आणलेली आहे. भाजप केंद्र सरकारने मूठभर व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या केलेल्या भाववाढीने कंबरड मोडला आहे. या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध म्हणून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. महागाईने उच्चांक गाठलेला आहे. सर्वसाधारण लोकांचं जीवन हे असह्य झालेलं आहे. गॅसचे भाव 1000 रुपयावर पोहोचलेले आहे. पेट्रोल 100 रुपयाच्या वर्षी 110 पर्यंत पोहोचलेलं आहे. डाळी तेल भाजीपाला सर्व गोष्टीचे महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचं आणि मध्यमवर्गीयांचं कंबरड मोडलेलं आहे. असं असतानासुद्धा केंद्र शासनामध्ये असलेल्या मोदी सरकारला त्यांचे डोळे उघडत नाही आणि सर्वसामान्य लोकांना काही आपण राहत दिली पाहिजे त्यांच्या बाबतीत कोणतेही स्कीम त्यांच्याजवळ नाही, याच्यामुळे आज अत्यंत विस्फोटक परिस्थिती देशामध्ये आलेली आहे. हे सर्व करत असताना त्यांचा पूर्ण जो रोग आहे तो हिंदू मुस्लिम पाकिस्तान हिंदुस्तान काश्मीर भारत या सर्व गोष्टीवरच त्यांचा भर आहे. म्हणजे देशामध्ये धर्माच्या नावावर फूट पाडून सत्ता राबवायची हे अत्यंत ज्याला काय म्हणतात घातक असं राजकारण देशामध्ये चालू आहे. महिलांवर वाढत्या अत्याचाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी व विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले अनेक दिवस आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अनेक महिला या पीडित होत चाललेल्या आहेत. अनेक महिलांच्यावरती रोज अत्याचार होत आहेत. कालच डोंबिवलीमध्ये त्याच्या पाठीमागे साकी नका त्याच्या पाठीमागे पुण्यात तर 13-14 वर्षीय मुलीवरती 13 नराधमांनी बलात्कार केला. त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये काल जी घटना घडली साकी नाकामध्ये एका 30 वर्षीय महिलेवरती अत्याचार करून तिचा खून करण्यात आला.
काल एका महिलेवर 14 वर्षीय मुलीवरती 30 नराबांनी 8 महिने सातत्याने बलात्कार व अत्याचार केले। तर या सर्व घटनांचा आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आम्ही निषेध करतो। हे सरकार अशा घटनांच्या विरोधात कानाडोळा करतंय, किंबहुना ते सरकार कुंभकर्णाचा अवतार घेऊन झोपी गेलेलं आहे। आणि या सरकारला जागा करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगलीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती डोल बचाव आंदोलन आज आपण काढलेलं आहे। लवकरच सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवादरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा बंदी जाहीर करण्यात आली आहे। नवरात्रात भाविकांची होणारी गर्दी पाहता हा निर्णय जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी घेतला आहे। शारदीय नवरात्रोत्सव हा एक मानबिंदू आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने, आणि तुळजापूर शहरातील आपले सगळे सेवेकरी, भाविक मंडळ, पुजारी मंडळ या सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन आज चर्चा केलेली आहे। प्रशासनातले सगळे महत्त्वाचे अधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक मॅडम आणि बाकीही सगळे हजर होते, नगराध्यक्ष आणि बाकी सगळ्यांनीच आपल्याला वेगवेगळ्या सूचनाही दिलेल्या आहेत। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोघांच्याही सूचनांचा विचार करता मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी शारदीय नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो एकमताने घेण्यात आलेला आहे। त्या जोडीला जी मंदिरबंदीची जी बाब आहे ती काटेकोरपणे आत्ताही पाळली जाणार आहे। मात्र 1000 वर्षापासून, 1 पेक्षाही जास्त काळापासून, हजारो वर्षांची जी तुळजाभवानीची परंपरा आहे, तर त्यात विधी, कुळाचार यांच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड आपण मागच्या वर्षी केली नव्हती आणि यावर्षी पण आम्ही 2 तास चाललेल्या बैठकीमध्ये त्याचं काटेकोर नियोजन केलेलं आहे। प्रत्येक विधी हा त्याच्याशी आवश्यक सगळ्या बाबी पूर्ण करणं हे आम्ही ठरवलेलंच आहे। पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वे गाड्यांची कोंडी कमी करण्यासाठी घोरपडीमध्ये बायपासचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विचारात आहे, त्यामुळे सांगली, सातारा व कोल्हापूरसह दक्षिणकडून येणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकात उतरता येणार नाही। मी मोहन वाटवे, मध्य रेल्वे पुणे विभाग DRUCC कमिटीचा मी सदस्य आहे आणि 1.5 वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच या समितीची बैठक काल पुणे येथे पार पडली। या बैठकीस मध्य रेल्वेच्या DRM श्रीमती रेणू शर्माजी उपस्थित होत्या आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सर्व या बैठकीला उपस्थित होते। प्रामुख्यानं ज्या पॅसेंजर गाड्या 1.5 वर्षा संपूर्ण कोरोना कालावधीत बंद आहेत आणि मिरज, आसपासचा परिसर, सांगली जिल्हा आणि कर्नाटक येथील हजारो प्रवाशांची यामुळे कुचंबणा होते आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूरला जाणारे जे नोकरदार आहेत, कर्मचारी आहेत, किर्लोस्कर वाडीला कराडला जाणारे कर्मचारी आहेत, त्यांचीही अतिशय कुचंबणा होते आहे। राज्यात बैलगाडी शर्यतीला बंदी असूनही बीड जिल्ह्यातील इमामपूर गावात भव्य दिव्य बैलगाडी शर्यत स्पर्धा घेण्यात आली। विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुखानेच ही स्पर्धा आयोजित केली होती आणि विरोधक भाजप याला प्रोत्साहन देत असल्याचे यावेळी दिसून आलं, त्यामुळे ठाकरे सरकार यावर काय कारवाई करतील अशी सामान्यांचे मत आहे। सोलापूर जिल्ह्यातील कुरणूर धरण 3 दिवसीय सततच्या मुसळधार पावसाने तुडुंब भरला असून ओसंडून वाहत असल्यामुळे बोरी उमरगाव पुलावर पाणी साचले आहे, त्यामुळेच गावकऱ्यांना ये जा करण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। अशी परिस्थिती असताना देखील शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यातील शेतकरी राजा हतबल झाला आहे। कापूस खराब हुआ बारिश आने से और पूरा लाल गिर गया है, तो अभी तक तो कोई ऐसा पंचनामा करने भी नहीं आया। कम से कम 5-5.5 बीघा हमारी ये साल को खेती है, तो पूरे खेत में घूमकर भी देखते हैं तो वैसे ही लाल गिरा हुआ है। हाँ, और बारिश आने की वजह से और कापूस जो भी थोड़ा बहुत आया था माल, तो वो पूरा काला गिर गया है, तो इसलिए भाव भी कुछ भी नहीं है, इसलिए देते भी कुछ आ नहीं रहे। अभी तक तो 50-60 हज़ार तक खर्चा हो गया है और अच्छा कभी रहता कपास तो 60-70 क्विंटल तक आ जाते। अभी तो 20-25 से भी हमारी उम्मीद नहीं है, 20-25 आएंगे या नहीं आएंगे। उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सगळी प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। धरण भरलं आहे, एकंदरीत आनंदाचं वातावरण आहे, पण दुसरीकडे पाहता शेतकरी मात्र दुःखी आहे, कारण शेतकऱ्याच्या सोयाबीनमध्ये
आतूनच पाणी आहे, नुकसान झालं आहे, केलेला खर्च पण निघणार का नाही हा प्रश्न आहे. धरण भरलं आहे, वर्षभरात पाण्या पिण्याचा प्रश्न सुटला आहे, परंतु वर्षभर जो शेतकऱ्यांना शेततून जे उत्पादन निघतं त्यातून जे वर्षभर त्याचं ठरलेलं नियोजन असतं ते मात्र पूर्णतः कोलमडलेलं दिसत आहे. आणि या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत करावी एवढीच मागणी. तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.